यंदा झालेली लोकसभा निवडणूक ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कलांटी देणारी ठरली. जिल्ह्याची राजकीय घडी पूर्णपणे विस्कटली, अनेक राजकीय समीकरणे बदलली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली. यापेक्षा वाईट परिस्थिती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली पाहायला मिळाली. कोणालाही अपेक्षित नाही असे माढा मतदारसंघात पाहायला मिळाले. गोत्यात रमलेले संजय मामा यांनी राष्ट्रवादीला परत आपलेसे करत तिकीट घेतले. आता भाजपचे तिकीट कोणाला मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मामाच्या समविचारी मधील रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक ही तशी रंगात झाली. मोहिते पाटील हे भाजपमध्ये असल्याने शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशी ही लढत पाहायला मिळाली. कृष्णा भीमी स्थिरीकरणाचा मुद्दा गाजला. संजय मामा यांनी या स्थिरीकरणाला केलेला विरोध म्हणत अन्यथा हे स्थिरीकरण होणे शक्यही नाही अशी त्यांची भूमिका याला धरून मोहिते पाटील यांनी प्रचार केला आणि त्याचाच फटका मामाला बसला. मामाला अपेक्षित 1 लाखाचा लीड होता, मात्र चित्र उलटे झाले. उलट रणजित निंबाळकरांचा 80,000 विजय झाला. या पराभवानंतर मामाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले. त्यानंतर सुरू झाली ती चर्चा की मामाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला, मामाचा निर्णय चुकला, भाजप तिकीट द्यायला तयार होते अशी चर्चा ऐकल्यास मिळाली. परंतु मामांनी त्यावेळी घेतलेला निर्णय त्यांच्या परीने योग्य होता. भाजपात गेलो असत तर आपल्यासाठी करमाळ्यात माढ्यात माळशिरस मध्ये सांगोल्यात कोण काम करणार हा मुद्दा होता. राजकारणात काही निर्णय चुकतात म्हणून किती दिवस मामांनी राजकारणापासून लांब राहायचं. आता तर करमाळ्यातून मामांनी विधानसभा लढवावी असा सूर कार्यकर्त्यांमधून येऊ लागला आहे. इकडे जेव्हा परिषदेत पराभवानंतर अध्यक्ष संजय मामा शिंदे हे आलेले नाहीत, मामा नसल्यामुळे एक सर्वसाधारण ही सभा पुढे ढकलण्यात आली. स्थायी समितीची सभा सुद्धा मामा विना झाली, त्यामुळे मामाच्या विरोधकांना गुदगुल्या होत असल्याचे चित्र आहे. राजकीय जीवनात हार जीत तो होतीही राहती आहे. मामांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावं, जिल्हा परिषदेचा कारभारात सक्रिय व्हावी अशी अपेक्षा मामा समर्थकांना आहे.